कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम ग्लास द्या नाहीतर मी आरडाओरडा करेन आणि सगळ्यांना गोळा करेन मी. खबरदार तुम्ही हे दूध अधिपतींना द्याल तर मी सोडणार नाही मॅडम तुम्हाला. ग्लास द्या इकडे. तुम्ही असं करू शकत नाही. काय झालं? विचारा तुमच्या बायकोला, बघा कशा वरडत्यात आमच्या अंगावरती. त्यांची हिंमत तर बघा. काय झालं वरडाल? काय झालं मास्तरी? ह्यांना विचारा ते. हो वरडू नका. का? मी हळू बोलते त्याचा त्रास होतो ना तुम्हाला. आता मी मोठ्याने बोलते तर त्याचाही तुम्हाला त्रास होतोय. म्हणजे बेसिकली तुम्हाला सगळ्याचाच त्रास होतो. तुम्हाला कुणीही नको असतं तुमच्या आजूबाजूला. तुम्ही कुणाचाच नाही आहात. जरा दमान घ्या मास्तरीन भाई. काय झालं म्हणताना एवढं वरडालाय? आई साहेबांवर आरडाओरडा करायचा नाही, मला आवडणार नाही. गज काहीतरी येड्यावनी बोलायला लागलाय. मी खरं बोलते अधिपती, तुम्हाला माहित नाही ह्यांनी तुमच्या विरुद्ध काय केलंय. मी वेळेत आले म्हणून बरं झालं, नाही तर अनर्थ झाला असता. म्हणजे अधिपती, तुमच्या आई साहेबांनी ह्या दुधात विष घातलंय आणि हे विष असलेलं दूध त्या तुम्हाला देत होत्या. ह्याचा तुम्हाला जीवे मारण्याचा प्लॅन आहे अधिपती, मी खरं सांगते. कुठली आई असं करते? आणि तुम्ही ह्यांच्यासाठी सगळ्या जगाशी भांडता. ह्यांचा शब्द तुम्ही काळ्या दगडावरची रेग मानता ना अधिपती, पण तुम्हाला माहितीये ह्या तुमच्याबद्दल काय विचार करतात ते. तुम्हाला ह्या खूप प्रेमळ वाटतात हो, इतक्या प्रेमळ नाहीये त्या. ह्या खूप दुष्ट आहेत, खूप दुष्ट आहेत ह्या. स्वतःच्या मुलाला मारायला निघाल्यात त्या आणि अशा आईला मानता. दोस्त फिरल्यावर काय बोलायला लागलाय तुम्ही? मी खोटं नाही बोलत आहे अधिपती. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय, माझ्या डोळ्यांनी बघितलंय, मी करत हेच सांगते. तुम्हाला सांगू, माझ्याकडे जर फोन असता ना तर मी ह्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असतं. माहितीये मी बघितलं, त्यांनी एका छोट्या बाटलीतलं लिक्विड त्या दुधामध्ये घातलं आणि ते दूध, ते विष असलेलं दूध त्या तुम्हाला देणार होत्या. आणि दुर्गेश्वरी मॅडम यांना विचारलं की काय, तर त्या म्हटल्या विष आहे म्हणून. मी ऐकलं. चेष्टा केली असेल त्यांनी? नाही अधिपती, चेष्टा नाही. त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की त्या चेष्टा करतायत. एक मिनिट दुर्गेश्वरी मॅडम. मॅडम तुम्ही सांगा ना त्यांना. हा मॅडम सांगा ना तुम्ही त्यांना. मला नका मध्ये घेऊ अधिपती, माझा काही बी संबंध नाही यात. तुम्ही फक्त ह्या म्हटल्या की नाही एवढंच सांगा. या म्हटल्या ना विषय म्हणून, एवढंच सांगा तुम्ही. तुमचं तुम्ही बघा काय ते. मला नाही माहित अधिपती, मला काय बी माहित नाही अधिपती. मी खरंच सांगते. मी हवं तर आईबाबांची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, ह्यांनी टाकलंय विष त्या दुधामध्ये. मी खरं सांगते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.